आपण पाहता न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आज निर्बंधांची हंडी फोडण्यासाठी सरकारचे विरोधक म्हणजे भाजप आणि मनसे सरसावलेत आणि रस्त्यावर उतरलेत। मुंबईतल्या साकी नाका इथे हंडी फोडण्यावरून पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली आणि या दोघांमध्ये झालेल्या झटापटीच्या दरम्यान हंडी कोसळली आणि खालतीच रस्त्यावर पडली। आपण ही दृश्य पाहतो आहोत। ही हंडी इथे लावणार म्हटल्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले। मनसेचे कार्यकर्त्यांनी आधीपासूनच मोठी तयारी केली होती आणि या सगळ्या खेचाखेचीच्या दरम्यान हंडी इथे पहिल्या दोन थरात कुठेतरी लावून फोडण्याचा कार्यकर्त्यांचा विचार होता, पण पोलिसांनी त्यांना तशा प्रकारची कोणती संधीच दिली नाही। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना तातडीनं ताब्यात घेतलं। आपण ही दृश्य पाहतो आहोत। अशा भल्या मोठ्या एका क्रेनवरनं हंडी इथे आणण्यात आली होती आणि ती हंडी रस्त्यावर उभी करून ती दहीहंडी फोडण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता, पण या दरम्यान हंडीची पूजा करणार आम्ही केवळ असं सुरुवातीला सांगण्यात आलं आणि मनसे कार्यकर्त्यांनी हंडी इथे खालती आणली, पण पुढे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी धक्काबुक्की झाली आणि आपण पाहतो आहोत कशा प्रकारे या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। ते काम किया है पुलिस के ऊपर, महाविकास आघाड़ी का दबाव है, पुलिस अपना काम कर रही है, पुलिस की मर्ज है ना, सिर्फ राज साहब का आदेश मानता है और कोई ठाकरे का आदेश। और उसके साथ साथ दही हंडी भी। आपण ही दृश्य पाहतो आहोत। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, किसी भी तरीके का पोलिसांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती, माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा मोठ्या संख्येने जमले होते आणि ही निर्बंधांची हंडी फोडता फोडता हंडी प्रत्यक्षात रस्त्यावरतीच फुटली। हंडी उभं करून ती थर रचून फोडण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांचा यशस्वी झाला नाही, कारण त्यापूर्वीच कार्यकर्ते आणि मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती आहे? मुलीजी, आज सगळीकडे जे आहे ते गोकुळ अष्टमी म्हणजे कृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे आणि त्याच अनुषंगाने आज मुंबईत विशेषतः दहीहंडी लावली जाते, परंतु कोरोना काळ असल्यामुळे सरकारने निर्बंध लादलेले आहेत, त्यामुळे जे विरोधी पक्षातले मग ते भाजप असो, शिवसेना असो, भाजप असो किंवा मनसे असो, यांनी मात्र दहीहंडीच साजरी करणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज मनसेने साकी नाका या ठिकाणी दहीहंडी साजरी करण्याचा निर्धार केला होता आणि त्यासाठी क्रेन वगैरे सुद्धा आणली, त्यामुळे तयारी सुद्धा केली होती, परंतु पोलिसांनी मात्र मनसेला ही दहीहंडी रोखण्यासाठी जे आहे ते पूर्णपणे रोखलेलीच आहे आणि त्यांचे जे नेते आहेत त्या विभागाचे प्रमुख जे आहेत महेंद्र भानुशाली आणि त्यांचे कार्यकर्ते यांना ताब्यात घेतलेला आहे। ही क्रेन घेऊन ते एका ठिकाणी जो चौक आहे त्या ठिकाणी जाणार होते आणि त्या ठिकाणी ती दहीहंडी लावणार होते, परंतु पोलिसांनी कालच हे मनसे असतील किंवा भाजपाचे काही नेते असतील जे दहीहंडी साजरी करणार म्हणत होते त्यांना 149 अन्वये नोटीस सुद्धा दिली होती, परंतु तरी सुद्धा या संदर्भात मनसे आणि भाजपा दहीहंडी साजरी करणारच म्हणत होते आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास जेव्हा मनसे कार्यकर्ते आले त्यावेळेस त्यांना दहीहंडी करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून साकी नाका पोलीस स्टेशनमध्ये सध्या नेण्यात आलेलं आहे। एकंदरीतच या ठिकाणी वातावरण जे आहे ते जे आहे वातावरण सध्या तणावपूर्ण असून मनसैनिक म्हणतायत अजूनही आम्ही ती दहीहंडी साजरी करणार आहे, त्यामुळे पोलिसांसमोर सुद्धा मोठं आव्हान आहे की कायदा सुव्यवस्था राखणं आणि शासनाचे आदेश जे आहेत त्याचं सुद्धा पालन करणं आवश्यक आहे। मिलिंदजी बर, मनोज, आता गेल्या तासाभरात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे मनसेच्या वतीनं दहीहंडी लावण्याचा आणि फोडण्याचा प्रयत्न झाला, आणखीन कोणत्या कोणत्या ठिकाणची माहिती मिळते? तसं तर मनसे ज्या विभागामध्ये मनसेचे जास्त कार्यकर्ते आहेत त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात
असे प्रकार समोर येत आहे. घाटकोपरला तर पश्चिमेला कालच भटवाडीमध्ये रात्रीचं त्यांनी दहीहंडी फोडली, तर घाटकोपर पूर्वेला पंतनगरमध्ये सुद्धा मनसेचे कार्यकर्ते दहीहंडीचं आयोजन करत आहेत. चुनाभट्टीमध्ये सुद्धा जे आहे ते दहीहंडीचं आयोजन करत आहेत, चेंबूरमध्ये पण करत आहेत. परंतु पोलिसांनी आधीच या सर्वांना 149 अन्वये नोटीस दिलेली आहे, त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये येणारी जी वेळ आहे त्या वेळेमध्ये कळणार आहे की नेमकं म्हणते काय नेमकं होतं ते. मनोज, खरोखरी आपण दृश्य पाहतोय कशा प्रकारे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आणि हंडी शेवटी वर उभं राहायच्या आधीच फुटली कार्यकर्ते आणि पोलिसांच्या धक्काबुक्की. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि तिकडे मनसेचे आणखीन एक मोठे नेते बाळा नांदगावकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे. बाळा नांदगावकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, दहीहंडी साजरी करणारच असं बाळा नांदगावकर यांनी जाहीर केलं होतं आणि ठरल्याप्रमाणे ते घरातून लवकर बाहेर पडले आणि जिथे पारंपरिक हंडी लावली जाते ताडवाडी गणेशोत्सव, ताडवाडी दहीहंडी मंडळाचे ते अनेक वर्ष प्रमुख आहेत बाळा नांदगावकर. आपल्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी पोहोचले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पण जसे कार्यकर्त्यांच्या खांद्यावरनं बाळा नांदगावकर खालती उतरले, लगेचच पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलं. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. आणि यानंतर बाळा नांदगावकर यांना ताब्यात घेताना मोठी धक्काबुक्की झाली. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, पोलिसांनी नांदगावकर यांच्या घरापासूनच त्यांना या अभ्युदय नगरच्या मैदानापर्यंत पूर्णपणे गाडीने फॉलो केलं आणि त्यानंतर इथे येतात मैदानात जाण्याचा जो रस्ता होता तो पूर्णपणे पोलिसांनी क्वार्डन ऑफ करून ठेवला होता, बॅरिकेड लावून ठेवले होते. नांदगावकर इथे आले, पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला परवानगी नाहीये पण तुम्ही काही करू नका. तर ते म्हणाले की जोपर्यंत आम्हाला करू देत नाही तोपर्यंत आम्ही ठीक आहे आंदोलन करणार. पण त्या आधीच त्यांच्या जसं आपण बघितलं की काही ठिकाणी मनसेनं गनिमी काव्यानं दहीहंडी फोडली, त्याच पद्धतीनं मनसेच्या कार्यकर्त्यांचा एक गट हातामध्ये भला मोठा ओंडका म्हणजे एक लाकडाचा मोठा खांब त्याच्या एका कोपऱ्याला दहीहंडी लटकवलेल्या असं घेऊन धावत आले. त्याच क्षणी बाळा नांदगावकर आपल्या कार्यकर्त्यांच्या अंगावर चढले आणि त्यांनी ही दहीहंडी फोडली. आपण जर बघितलं की दोन थरांची म्हणजे दुसऱ्या थरावर पहिला थर जो दुसऱ्या थरावर स्वतः बाळा नांदगावकर चढले आणि त्यांना नंतर त्यांनी ही दहीहंडी फोडली. प्रतिकात्मक दहीहंडी होती ही, पण यातनं त्यांना जो आंदोलनाचा जो त्यांचा संकेत होता तो त्यांनी पार पाडला असं म्हणायला हरकत नाहीये. पण जर सरकार किंवा पोलीस मज्जाव करते तर त्यामागची हीच भूमिका आहे. कारण आता जसं आपण बघितलं यांचं असं म्हणणं आहे की पारंपरिक पण जेव्हा कोणतेही सण उत्सव साजरे करताना गर्दी होते. जसं आता बघितलं आपण दहीहंडी फार काही मोठी फोडली नाही पण कार्यकर्त्यांची जी फौज जमा झाली आणि जे एकमेकांच्या अंगाला चिटकत होते स्वतः खा नांदगावकर लोकांच्या अंगावर चढले तर कुठे सोशल डिस्टन्सिंग हा प्रकार नसतोच आणि हेच गृहीत धरून सरकारनं परवानगी नाकारली आहे. पण आपण पाहतो की ही सगळी पॉलिटिकल स्टंटबाजी आपल्याला मुंबई ठाणे परिसरात जास्त बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे दहीहंडी काय फक्त मुंबई ठाण्यात साजरी होते का असं नाही तर हा सण सार्वत्रिक साजरा होणार आहे राज्यभर आणि तरीही आंदोलन फक्त इथेच होतं. पण स्वाती तुला असं नाही वाटत सरकारनं जर का म्हटलं असतं की पाचच जणांना परवानगी एकच हंडी फोडायची, केवळ मुहूर्ताची हंडी फोडायची की जी दहीहंडी उत्सव मंडळांची जी समन्वय समिती आहे त्यांची मागणी होती तर कदाचित एवढी धक्काबुक्की न होता शांततेत झालं असतं. मिलन तुम्हाला शक्य वाटते का आहे म्हणजे ही शक्यता आपण यासाठी म्हणतोय कारण दहीहंडी हा सण जरी असा आहे की तो आपल्या भागात साजरा होणार यातून लोकांना इतकी उत्सुकता असते की साजरे करणारे आणि त्याच्यापेक्षा 5 ते 10 पटीनं बघणाऱ्यांची गर्दी होते. ही गर्दी मॅनेज कोण करणार किंवा कशी करणार? 5 जण दहीहंडी फोडणार पण ते बघायला येणाऱ्यांची गर्दी तर आहेच. बरं, हे 5 जण जर असतील असं आपण हे गृहीत धरूया तर दहीहंडीचा सण साजरा करताना मुळातच जर आपण पारंपरिक पद्धत बघितली की एकमेकांच्या कमरेत हात घालायचं, एकमेकांच्या खांद्यावर चढायचं आणि आपल्याकडे तर स्वाती गेल्या काही काळापासून 8-9 थर सुद्धा लावले जातात. त्याकरता विदेशातनंही अनेक लोक येत असतात ही दहीहंडीचा उत्सव बघायला. स्वाती तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण काळा चौकीला ची दृश्य पाहतोय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्या कॅमेऱ्यातून की इथे बाळा नांदगावकर मनसेचे नेते त्यांना घरापासून फॉलो करण्यात आला होता. अभ्युदय नगरच्या मैदानात जाऊन बाळा नांदगावकर यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून प्रतिकात्मकरित्या ही हंडी फोडली आणि पोलिसांनी लगेचच त्यांना आणि अन्य काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
दहीहंडीच्या आयोजनावरून भाजपचे आमदार राम कदम चांगलेच आक्रमक झाले. यावेळेला हिंदू सणांची गळचेपी राज्य सरकारकडून का केली जाते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अटी शर्तींनुसार नियम घालून सण उत्सव साजरे करून द्यायला सरकारचा विरोध का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपणही दृश्य पाहतो आहोत. राम कदम यांनी आधीच घोषणा केली होती की एक कृष्ण आणि राधा हे दहीहंडी घेऊन पोलीस स्टेशनला जातील आणि ती पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्त केली जाईल. पण प्रत्यक्षात मात्र राम कदम यांना कार्यालयाच्या बाहेरच पोलिसांनी पडू दिलं नाही. आणि पोलिसांनी त्यांच्या घराबाहेरच मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आणि यावेळेलाच माध्यमांशी बोलताना राम कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सरकारनं नियम आणि अटी घालून तरी हा सण उत्सव साजरा केला करायला परवानगी द्यायला हवी होती असं राम कदम यांचं म्हणणं होतं. राम कदम हे गेल्या काही काळापासून चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि आजही त्यांचा आक्रमकपणा दिसला. ही दृश्य आहेत, ही राम कदम यांच्या घाटकोपरमधल्या कार्यालयातली दृश्य आहेत. याच कार्यालयाच्या बाहेर काही गोविंदा पथकंसुद्धा जमली होती, महिलांचंसुद्धा एक पथक होतं. पण या कोणालाच हंडी करता आली नाही. आणि या तरुणीच्या हातातली हंडी आपण पाहिली तर त्याला एक कुलूप लावलेला आहे. आणि राम कदम यांनी म्हटलंय की निर्बंधांची ही हंडी फोडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही महाराष्ट्राच्या सरकारकडे अजूनही आमचं निवेदन आहे, आपण ही दहीहंडी बघा यावर्षीची कशी आहे. यावर्षीच्या या दहीहंडीला महाराष्ट्र सरकारनं हे असं टाळं लावलंय. आमचं अजिबात म्हणणं नाही की गर्दी करून दहीहंडी करा. आमचं म्हणणं आहे की सरकारनं ज्या लोकांना वॅक्सिन घेतलेलं आहे डबल वॅक्सिन, अशा 5 किंवा 10 लोकांना परवानगी द्यावी. आम्ही कोणताही थर रचणार नाही. फक्त हिंदू धर्म आहे, हिंदू धर्माचा सण आहे, परंपरा खंडित होऊ नये म्हणून आम्ही पारंपरिक पद्धतीनं ही दहीहंडी साजरी करू. या ठिकाणी कृष्ण आहेत, राधा आहे, गोविंदा पथक आहे आणि त्यांच्यासोबत ही दह्यानं लोण्यानं भरलेली. पण महाराष्ट्र सरकारचा जुलमी टाळा असलेली, जुलमी कुलूप असलेली ही दहीहंडी आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातला आज मुंबई, पुणे आणि अन्य काही ठिकाणचा मुद्दा आहे तो दहीहंड्यांचा. पण त्याहीपेक्षा मोठा मुद्दा महाराष्ट्राच्या अनेक भागात आहे, तो म्हणजे औरंगाबाद, बीड यासह अन्य काही जिल्ह्यांना पावसानं प्रचंड झोडपून काढलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर अतिशय जबरदस्त पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक नदी नाले हे दुथडी भरून वाहू लागले आहेत. मनकर्णिका, मांजरा, कुंडलिका, सिंफणा या सगळ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. शेतामध्ये पाणी शिरलं आहे, शेतपिकांचंही प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. या दृश्यांवरनं आपल्याला कल्पना येऊ शकते की नदीकाठच्या भागात काय गतीने नदीचं पाणी शिरलं असेल ते. एवढंच नाही तर रात्रभर पहाटेपर्यंत प्रचंड वेगानं वारे वाहत होते आणि या वादळी वाऱ्यांमुळे ऊस, मका, कापूस या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, पुन्हा एकदा जोडले गेलेले. सुरेश, गेल्या 1 तास 2 तासात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे का, किंवा आता ज्या काही नद्या आहेत वेगवेगळ्या त्यांना जो पूर आला आहे त्याच्या पाणी पातळीत घट होते का? मिलिंद, पावसाचा जोर आणखी ओसरलेला नाहीये. जी गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदी पात्रावरील हिरडपुरी बंधार आहे, या बंधाराचे 2 दरवाजे उघडलेले आहेत, त्यामुळं त्या नदी पात्राच्या जे खालचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजापूर म्हणून गाव आहे, या राजापूर गावामध्ये चारही बाजूनं गावाला पाण्यानं वेढलेलं आहे, त्यामुळे त्या गावचा संपर्क तुटलेला आहे. तिथल्या नागरिकांना जे महसूल प्रशासन आहे, तहसीलदारांनी टीम सुद्धा तयार केली आणि नदीच्या काठावरती कोणी जाऊ नये अशा पद्धतीचा इशारा सुद्धा दिला आहे. जवळपास त्या हिरडपुरी बंधाऱ्यामधून
72,000 क्युसेक पाणी गोदावरीमध्ये सोडलं जात आहे आणि गोदावरीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीपासून अद्यापपर्यंत पाऊस सुरू असल्या कारणानं गोदावरी नदीला सुद्धा पूर आलेला आहे. त्यामुळे त्या नदीकाठच्या गावांना इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा बहुतांश ज्या नद्या आहेत त्यामध्ये कुंडलिका असेल, बिंदुसरा असेल, सिंधपणा असेल, मनकर्णिका नद असेल, या सगळ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आणि यात महत्वाचं म्हणजे शेतीच्या पिकाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गोदावरी नदी काठचं जे शेती आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शेतीमध्ये गेल्यामुळं कापूस असेल, ऊस असेल, मूग, सोयाबीन या पिकांचा प्रचंड नुकसान झालेला आहे. त्यामुळं रात्रीपर्यंतचा जो पाऊस होता तो शेतकऱ्यांसाठी फायद्याचा होता, मात्र अद्यापपर्यंत पावसाचा जो काही जोर ओसरलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं आता प्रचंड प्रमाणात नुकसान होते. मिलिंद बर, आता जिल्हाधिकारी बर, या भागात काही NDRF किंवा अन्य काही तातडीनं मदतीची गरज आहे? लोक काही ठिकाणी अडकलेत का अजून? मिलिंद, या प्रमाणात आता गोदावरी नदी काठचं जे राजापूर गाव आहे या गावामध्ये पाणी चारी बाजूंना पाणी शिरलेलं आहे. विशेष म्हणजे शाळेचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी आहे. मात्र जे स्थानिक प्रशासन आहे, महसूल प्रशासनानं काही ज्या बचाव कार्यासाठी ज्या टीम तयार केलेल्या आहेत त्या टीम आहेत, मात्र अद्यापपर्यंत अशी पूर परिस्थितीमध्ये कोणी अडकलेलं आहे अशी माहिती समोर आलेली नाही. मात्र पूर पावसाचा जो जोर आहे तो कायम आहे, पाऊस सुरू असल्या कारणानं जर पुन्हा कदाचित असं लागलं तर जिल्हाधिकारी यांनी सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, टीम सुद्धा तयार केलेल्या आहेत. त्यामुळे जर अशी पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी प्रशासन हाताळण्यासाठी सज्ज आहे. सुरेश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे मनकर्णिका, मांजरा, कुंडलिका, सिंफणा या सगळ्या नद्यांना पूर आला आहे. पावसाचा जोर म्हणावा तसा कमी झालेला नाही, त्यामुळे अर्थातच पाणी पातळीसुद्धा कमी झालेलं नाही. पण जिल्हा प्रशासन सतर्क आहे आणि याहीपेक्षा काही कमी जास्त परिस्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्यासाठी सुद्धा जिल्हा प्रशासन सज्ज आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा, तसंच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.